वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल अल्टीमेट कोचिंग क्लासेस। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे शॉर्टकट ट्रिक स्पीच करणार आहोत, या बोर्डवर जे मी प्रॉब्लेम लिहिले आहे या प्रॉब्लेमवरून तुमच्या लक्षात आलंच असणार का आज आपण डिटरमिनंटचे शॉर्टकट ट्रिक स्पीच करणार आहोत। डिटरमिनंट हा सुद्धा सीईटी साठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे। या व्हिडिओमध्ये मी एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे जे आपले सिंपल प्रॉब्लेम आहे या सिंपल प्रॉब्लेमचा डिटरमिनंट टीच करणार आहोत। आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटरमिनंटच टॉपिक राहणार पण थोडे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम राहणार। म्हणून तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असणार तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तेव्हाच माझा येणारा व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळते। कारण या व्हिडिओमध्ये मी फक्त डिटरमिनंटचं बेसिक टीच करणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यामध्ये कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम टीच करणार आहोत। ओके, तर पहिले लक्ष द्या, तुम्हाला मी एक डेमो दाखवून देतो। विदिन 5 सेकंद, विदिन 5 सेकंद याचे आंसर कसं टीच करू। क्वेश्चन 1, याचा आंसर येणार आहे 0, याचा आंसर येणार आहे 14, याचा आंसर येणार आहे -4। मी सांगितलं विदिन 5 सेकंड, मी याचं पण आन्सर आणि या प्रॉब्लेमचं पण आन्सर सांगितलं। याच ट्रिक्स विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता तुम्ही कंटिन्यू बघा। ओके, तर पहिले आपण ट्रिक्स सांगायच्या आधी पहिले मॅट्रायसेस कशी ओळखायची ते टीच करतो। तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जो आपला डिटरमिनंटचा टॉपिक आहे, या टॉपिक मध्ये ज्या पण आपल्या ट्रिक्स यूज होणार आहे त्या ट्रिक्स ओनली 3 मॅट्रिक्स साठी यूज होणार। पहिली मॅट्रिक्स अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, सेकंड लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अँड थर्ड वन डायगोनल मॅट्रिक्स। या 3 मॅट्रिक्स साठी डिटरमिनंटच्या ट्रिक्स यूज होतात। तर सर्वात पहिले तुम्हाला अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि डायगोनल मॅट्रिक्स आयडेंटिफाय कशी करायची याबद्दल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे। तर सर्वात पहिले आपण अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अँड डायगोनल मॅट्रिक्स च आयडेंटिफिकेशन टीच करू। सो फर्स्ट वन, अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स जर तुम्हाला आयडेंटिफाय करायची असली तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, या पोझिशनवर तुमचा ट्रायंगल बनतो। अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये या पोझिशनवर तुमचा काय बनणार, ट्रायंगल, आणि बाकी ठिकाणी तुमच्या टर्म्स ज्या पण असणार त्या। ओके, फक्त या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला, ट्रायंगल। तर याला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स। मॅट्रिक्स जर तुम्हाला आयडेंटिफाय करता आली तेव्हाच मी ज्या ट्रिक्स सांगणार आहे त्या ट्रिक्स तुम्हाला समजणार। सेकंड वन, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स। लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स साठी विद्यार्थी मित्रांनो या कंडिशन मध्ये आपले 0 असले पाहिजे। या प्लेसवर काय पाहिजे, आपले 0, आणि बाकी सगळ्या ठिकाणी काय पाहिजे, टर्म्स, तेव्हा आपला ट्रायंगल बनणार। सॉरी, ओके, तर या कंडिशन मध्ये आपला काय पाहिजे, ट्रायंगल, आणि बाकी सगळ्या ठिकाणी काय पाहिजे, टर्म्स। तर याला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स। आफ्टर दॅट नेक्स्ट डायगोनल मॅट्रिक्स। जो विद्यार्थी मित्रांनो तुमचा डायगोनल मॅट्रिक्स आहे तर डायगोनल मध्ये तुम्हाला टर्म्स पाहिजे आणि बाकी सगळ्या ठिकाणी पाहिजे 0।
फक्त टर्म्स कुठे पाहिजे डायगोनल मध्ये, म्हणजे ही जी डायगोनल आहे ना यामध्येच तुमच्या टर्म्स असल्या पाहिजे. डायगोनलच्या अप्पर आणि डायगोनलच्या लोअर मध्ये बाकी सगळ्या प्लेसवर झिरो असले पाहिजे, तर त्याला म्हणतो आपण डायगोनल मॅट्रिक्स. आता या तीनही मॅट्रिक्स जर तुम्हाला आयडेंटिफाय करता आल्या तर तुम्ही क्वेश्चन नंबर 2 अँड क्वेश्चन नंबर 3 इझिली सॉल्व करू शकता. ही मॅट्रिक्स आहे आपली लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, कारण बघा ट्रायंगल फॉर्म झाला आहे. लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असो किंवा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असो किंवा डायगोनल मॅट्रिक्स असो, या तीनही मॅट्रिक्स साठी जर तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा असला तर सिंपल फॉर्म्युला आहे प्रोडक्ट ऑफ डायगोनल. कोणता फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला? प्रोडक्ट ऑफ डायगोनल. हा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो यूज करायचा. प्रोडक्ट ऑफ डायगोनल मल्टीप्लाय करा यांचा, 1 × 2 = 2, 2 × 7 = 14 झाला डिटर्मिनंट. आणि याच प्रॉब्लेमला जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सॉल्व केलं तर मिनिमम 2 or 3 मिनिट लागणार, बट इथं 2 सेकंड मध्ये तुम्ही आन्सर फाइंड आउट केलं. बट हे आन्सर फाइंड आउट करण्यासाठी मी तुम्हाला आधी जे सांगितलं ना का अप्पर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर अँड डायगोनल, या मॅट्रिक्स पहिले तुम्हाला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. सेम ही कोणती मॅट्रिक्स आहे आपली? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. करा प्रोडक्ट ऑफ डायगोनल, 2 × −1 − 2 − 2 × 2 − 4, तर याचं आन्सर झालं 14, याचं आन्सर झालं −4. आणखी एक प्रॉब्लेम घेऊ डायगोनल मॅट्रिक्स, 1 0 0 0 2 0 0 0 4, बाकी सगळ्या प्लेसेसवर झिरो आहे, फक्त डायगोनल मध्येच टर्म आहे. डायगोनलचा डायगोनलचा मल्टीप्लाय करा, 4 × 2 = 8, 8 × 1 = 8, आन्सर इज 8. तर तुम्हाला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अँड डायगोनल मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा हे समजलं असणारच. आता विद्यार्थी मित्रांनो सीईटी मध्ये जे तुम्हाला प्रॉब्लेम येत असतात ना हे फक्त ट्रिक्स वरचे येत असतात, सिंपल सिंपल ट्रिक्स तुम्हाला माहित असल्या पाहिजे. आता हे जर प्रॉब्लेम असलं या टाईपचं, ही ना तर अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे, ना लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे, ना आपली डायगोनल मॅट्रिक्स आहे, या टाईपची मॅट्रिक्स जर तुम्हाला सीईटी मध्ये सॉल्व करायची असली तर काय करायचं? दोन कॉलमचा डिफरन्स काढायचा. पहिले या दोन कॉलमचा डिफरन्स काढायचा, मग या दोन कॉलमचा डिफरन्स काढायचा. आणि दोन कॉलमचा डिफरन्स जर सेम आला, दोन कॉलमचा डिफरन्स जर विद्यार्थी मित्रांनो सेम आला तर त्याचं आन्सर 0 येते. बघा 1 − 2 = 6, 44 − 42 = 2, 7 − 9 − 2, काय आलं? 6 × 2 − 2. आता याला सॉल्व करा, 14 − 8 = 6, 46 − 44 = 2, 5 − 7 − 2. या मॅट्रिक्सचा डिफरन्स, सॉरी या दोन कॉलमचा डिफरन्स आणि या दोन कॉलमचा डिफरन्स सेम आला, सो आन्सर इज 0. अशा टाईपची जर तुम्हाला डिटर्मिनंट सीईटीच्या एक्झाम मध्ये विचारला गेला तर पहिले दोन कॉलम, हे दोन ऍडजेसंट कॉलम आणि हे दोन ऍडजेसंट कॉलम यांचा डिफरन्स सेम येतो का ते चेक करायचं. आणि तो डिफरन्स जर विद्यार्थी मित्रांनो सेम आला तर त्याचं आन्सर किती येते? 0. ओके, तर आज मी तुम्हाला डिटर्मिनंटच्या एकदम सिंपल प्रॉब्लेमच्या ट्रिक सांगितल्या. माझा जो नेक्स्ट व्हिडिओ राहणार तो डिटर्मिनंट टॉपिकवरच राहणार, बट थोडे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम राहणार. लवकरच भेटू. थँक्यू.